बूट्स आणि सॉक्स वगैरे काढून ठेवले, तर त्यातले सॉक्स कुत्र्यांनी पळवून नेले माझे. हा तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत काशीद बीचला. इथे तुम्ही बघता, इथे इथे शूटिंग चालली आहे आपल्या बाईकवर, प्री वेडिंग शूट चालू आहे. आणि इथून आम्ही चाललोय काशीद बीचला, आणि तिकडे जाऊन आपण मजा करणार आहे का. इथला सुंदर बीच, सुंदर बीच आपण बघणार आहे काशीद बीचचा. म्हणजे खूपच छान, आम्हाला मजा येणार आहे. तुम्हाला जर असेल तर तुम्ही जाऊ शकता कधीही, संडेला गेला तरी चालते. काशीद ब्रिजला चाललेलो आम्ही, आणि इथे अचानक हा दिवशी तुम्हाला ब्रिज लागला, सुंदर असा ब्रिज आहे इथे. तर इथेच आमचा प्री वेडिंग शूट चालू आहे, थोडासा प्री वेडिंग शूट करतोय इथे. सुंदर आहे म्हणजे हा हे लोकेशन. त्यामुळे इथे आम्ही थांबलो आहे. हे बाजूला तुम्हाला ही खाडी आहे, इथून डायरेक्ट खाडी समुद्राला मिळते. इथून काशीद बीच ऑलमोस्ट 10 किलोमीटरवर आहे. सनसेट होत चाललं आहे, आता किती वेळ लागणार आहे आय डोंट नो. लवकरात लवकर चला, नाहीतर नाही भेटणार. मॅचच करूया का, आणि जर व्हिडिओ आपणच करू नंतर करूया. एक्टिंग नको करा शेड्यूल गप्पी. मित्रांनो, आम्ही आलो आता काशीद बीचला. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे, तुम्हाला दिसतो आज इथे सनसेट होतोय. आणि येताना पण एवढा जबरदस्त दिसला व्ह्यू आम्हाला येताना समुद्राच्या वरून. आणि इथे आता इथं आता इथे टेंट वगैरे लावतात यासाठी, चेंजिंगसाठी. आणि आतमध्ये जाऊन आम्ही करणार आहे. किती पप्पी हे अयो, याला काय तर झालं रे इथे. तर आता निखिलने पूर्ण कॉस्ट्युम घातलं, असं वाटतोय हा गोव्यालाच आलाय. कसं 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 नाचत होते काय बोलते. आता आम्ही आता इथं आलेलो आहोत काशीद बीचला, आणि समोरच सनसेट होतोय. किती मस्त दिसतोय ना. अच्छा दिसत नाहीये, थांब पळू नकोस. ऍक्च्युली आज वीक डे असल्यामुळे जास्त गर्दी नाही इथे, कोणाच नाही. नॉर्मली पब्लिक आहे इथे. काय बोलतो, हा ना, कसं वाटलं तुला हा बीच. पांढरी रेती, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काशीद बीचचं अट्रॅक्शन हे म्हणजे ही इथले तुम्हाला खाली व्हाईट सँड. आणि एकदम भारी आहे इथली, म्हणजे वाळू जरा बघितले या समुद्रकिनाऱ्याची, म्हणजे अशी गोव्यासारखीच आहे. फील्स लाग यू आर इन अ जस्ट 5 ते 10 मिनिट जरा मला वाटतं उशीर झाला. आणि हा इथे सूर्यास्त झालेला आहे. मी टाइमलॅप्स घेणार होतो पण टाइमलॅप्स होऊ शकत नाही आहे. सूर्य पूर्णपणे सूर्यास्त झालेला आहे, तो विलीन झालेला आहे. ओहो चांगलं आहे. घोडे इकडे इकडे, हात नको सोडू माझा, हात नको जायला. चप्पल काढावी लागेल. तर मी आणि स्वरा चाललो आहे पाण्यामध्ये. ऍक्च्युली मी जाणार नव्हतो पण स्वराने हट पकडला, चल 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 म्हटलं जायला. आता गेलं पाहिजे इथं बघायला. काय स्वराने हट्ट केला म्हणून मला जावं लागतं. अरे वा वा वा, याचा मी पहिला पण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्यावेळीमध्ये पण सांगितलेलं आहे, इथलं जे पाणी आहे ना खूप सुंदर पाणी, म्हणजे अलिबाग गडचे तासाडपेक्षा आहेत ना. तुम्ही काशीद बीचला या, खूपच क्लीन वॉटर आहे. तुम्हाला अक्षरशः खालची माती दिसते, वाळू दिसते.
कसं वाटतंय कसं वाटत मी ऑलरेडी या काशी देवीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. सुपर असे ड्रोन शॉट घेतलेलं त्याच्यामध्ये. आणि त्यावेळी पण मी हे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जर अलिबागला कधी येत असाल आणि तुम्हाला जर या पाण्याचा चांगला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काशी बीचला व्हिजिट करू शकता. कारण की इथलं पाणी आहे ना दुसऱ्या बीचपेक्षा खूप सुंदर आहे, खूप क्लीन आहे. आणि तुम्ही याच्यात हे करू शकता, काय आलं जास्त पुढे नको जाऊ ग, तुला पण पोहायला येत नाही मला पण येत नाही. यो लाटा बघ लाटा मोठा आहे. आम्ही जेव्हा इथं पोहोचलो ना रस्त्यावर तेव्हा सूर्यास्त होत होता आणि इकडे बीचवर पोहोचतो ना पोहोचतो यार गेला सूर्य खाली, म्हणजे मला टाइम लॅप्स काढायचा चान्सच भेटला नाही आहे. ठीक यार तर आता वाटले 8:30 आणि आम्ही आता रेवदंडा बीच येते काशीर बीचला होतो. तिथून आम्ही इकडे आलो पण येताना एक किस्सा झाला की मी आम्ही जे बुटं काढून ठेवलेले बूट्स आणि सॉक्स वगैरे काढून ठेवले तर त्यातले सॉक्स कुत्र्यांनी पळवून नेले माझे. मला असंच पायामध्ये असे फक्त बूट घालून यावं लागलं, बेकार हालत झाले, खूप थकलो ऍक्च्युली. अजून इथं अजून आपल्याला कॅन्डल लाईटचं घ्यायचं आहे ना इथं. कॅन्डल लाईट करायचं आपल्याला, ते सेटअप चाललाय, ते करून आम्ही निघणार आहे. ऑलमोस्ट 9:30 तरी वाजले आम्हाला निघायला. ओके बाय. तर आता वाजले 9 आणि इथे सगळा सेटअप झालेला आहे, तुम्ही बघता येत आहे. इथे मस्त एक हे बनवलंय आणि सगळ्या लाईट्स वगैरे लावल्यात, इथे सगळे रेडी आहेत. तर मित्रांनो आता हा दुसरा दिवस आणि काल जर तुम्ही बघितलं काल रात्री आम्हाला ऑलमोस्ट घरी पोहोचायला 2:30 वाजले रात्रीचे आणि त्याच्यामुळे खूप एक्झॉस्ट झालेलो, त्यामुळे झोपलो आम्ही. आणि हा दुसरा दिवस आहे आमचा, संध्याकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत गुहेगाव बीचवर. आणि इथे थोडेसे जे राहिले शूटिंग करतो आहे आम्ही, इथं काय बलून्स वगैरे घेतलेत. इथे मी माझा मोबाईल टाइमलॅप्सला लावला आहे आणि इथे मागे सुंदर असा सूर्यास्त पण होतो आहे. तर फायनल मित्रांनो आता वाजले 9:30 आणि 9:30 पण त्यांची या दोघांची प्री वेडिंगच चालू होती आणि अजून आम्ही बीचवरच आहे. आता इथून निघतोय, ऑलमोस्ट 2 तास लागतील आम्हाला आता घरी पोहोचायला. तर आणि इथंच माझा व्हिडिओ पण संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लव युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.
काय तर बोल. माझे मोजे जोरलेत. कोणी? काशीत बीचवर कुत्र्याने माझे मोजे जोरलेत. यस, अजून काय सांगायचं? आणि हिने हिच्या समोर ठेवले तरी हिने काय बोली नाहीये. ते कुत्र्या तुला कुत्रे होते त्या कुत्र्याने माझे मोजे जोरले. हा हकल पण आहे ने कसे मोजे घेऊन दिले. मोजे जोरले मी विदाउट मोजे मी आलोय तिकडून गाडीमध्ये. खोटं सांगतोय ना? खरं सांगतोय. बघा लिपस्टिक लावून खोटं बोलते. खोटं सांगतोय. लिपस्टिक लावून खोटं बोलते. खोटं सांगतोय.